सुरुवातीला आज कल्याण मधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खड्ड्यांनी कल्याण मध्ये चौथा बळी घेतलेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, कल्याण मध्ये खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतलेला आहे. कल्याणच्या मलंग रोड मध्ये हा प्रकार घडलाय. मलंग रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. खड्ड्यात पडल्यानं ट्रक खाली एक मुलगा चिरडला गेलाय आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. कल्याणमध्ये दीड महिन्यात खड्ड्यानं चौथा बळी घेतलाय. खड्ड्याच्या तोंडाने तो माणूस आता तिकडे येत होता असताना त्यांनी खड्ड्याला तो बघितला ना, खड्ड्यामध्ये पाय गेला तो आणि तो पडून पडला आणि त्या ड्रायव्हरला काही समाधान नाही, तोही निघून गेला. त्याच्यावर ती गाडी गेली आणि तो मृत्यू झाला. तुम्ही 2 वर्षात बघाल तर रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात इथे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळेच आमच्या गावातील प्राजक्ता फुलोरे आणि काका ढाबा इथे एक शालेय विद्यार्थी आणि त्याच्यानंतर इथेच बाजूलाच 100 फुटावर पवार नावाचा इसम बदलापूर इथे राहणारा तो बाईकवरून पडून त्याच्यावरनं गाडी जाऊन त्याचाही अपघाती मृत्यू झाला होता. आणि आज याच खड्ड्यांमुळे इथे अण्णा नावाचा एक इसम याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ट्रक क्रमांक MH4EL501 हा नेवाळीकडून कल्याणच्या दिशेने जात होता. दरम्यान द्वारली गावाच्या गणेश मंदिरजवळ इसम नामे अण्णा एका मात्रे कुटुंबियाकडं गोठ्यावर काम करत होते. ते रस्ता ओलंडत असताना हा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे. ट्रकवाला आणि गाडी आणि गाडीचा चालक आपण ताब्यात घेतलाय. त्याचा गुन्हा दाखल करून आपण त्याचा पुढील तपास करत आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. मी त्यांच्याकडे थेट जाणार आहे आणि अधिक त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. अजित, दरवर्षी पावसाळा आला की खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर बनतो. कल्याणमध्ये अशाच प्रकारे जसा आज या मुलाचा मृत्यू ओढावलाय तशाच प्रकारे एका महिलाचा सुद्धा मृत्यू झालेला होता. तू मी जेव्हा कल्याण डोंबिवलीत प्रवास करतो आपल्यालाही असाच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. काय सांगशील या सगळ्याविषयी? सुवर्णा, खरं तर कल्याण डोंबिवली पूर्णच खड्ड्यात गेली आपण असं म्हटलं तरी वागो ठरणार नाही. कारण का गेल्या आठवड्यामध्येच कल्याणच्या शिवाई चौकात म्हणजे ज्या ठिकाणाहून पालिका अवघ्या हाक्याच्या अंतरावर आहे तिथे एका चिमुरडीचा जीव गेला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी आणखी एका मुलाचा जीव गेला होता. आणि जी आजची घटना घडलेली आहे या द्वारली गावातील जो मलंगण रोड आहे हा जो रोड आहे हा खरंच मृत्यूचा सापळा बनलेला आहे. कारण का ही चौथी या ठिकाणीची घटना आहे आणि चौथा मृत्यू आहे. मी तुम्हाला दाखवतो की रस्ता नेमका कसा आहे. या ठिकाणी रस्ता किती आहे आणि खड्डे किती आहेत हाच नेमका प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. कारण का रस्त्यांवरती खड्डेच खूप आहेत आणि रस्ता कुठे दिसत नाही आहे. मुळात हे खड्डे पडण्याचं 2 ते 3 कारण आहेत. सर्वात पहिले म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम केलं गेलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं जे मटेरियल आहे ते वापरलं गेलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मुंब्रा बायपास बंद केल्यानंतर तळोजा मार्गे बदलापूर पाईपलाईन रोड जो आहे त्या मार्गे हा जो रोड आहे द्वारली गावाचा हाजी मलंग रोड आहे या मार्गे थेट भिवंडी बायपासपर्यंत जाता येतं. त्यामुळे अवजड वाहनं या ठिकाणी त्यांना परवानगी नसताना देखील शहरातून प्रवास करतात. त्या अवजड वाहनांच्या वजनामुळं हे जे रस्ते आहेत रस्त्याला खड्डे पडतात. परिणामी पावसामध्ये तो संपूर्ण खड्डा जो आहे तो वाहून जातो आणि या ठिकाणी खड्डे पडतात. मुळात ह्या संपूर्ण खड्डा पडल्यानंतर अवजड वाहनं ती जे आपण पाहू शकता कसे बाईकवरून या ठिकाणी लोक चाललेली आहेत त्यांच्या पाठीपुढे अवजड वाहन आहेत. नक्की अजित, आपण बघतोय 4 जणांचा मृत्यू झालाय आतापर्यंत या खड्ड्यांमुळे. सगळे डोंबिवलीकर आणि कल्याणकर प्रश्न विचारतायत की महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये. आपण जेव्हा आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडतो कल्याण डोंबिवलीत आपल्याला अशाच खड्ड्यांचा रोज सामना करावा लागतोय. उद्या आपल्यावर काय परिस्थिती ओढवेल हेही आपल्याला सांगता येत नाही. काय सांगशील याविषयी? नक्कीच, खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण खड्ड्यांच्या बाबतीत आणि त्यांचे जे निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत त्या बाबतीत झापलेले आहेत. आपले कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी प्रदीप भंगे आपल्यासोबत आहेत. प्रदीप, ही या संपूर्ण रोडची चौथी घटना आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवलीमधले रस्त्यांची सध्या परिस्थिती काय? कल्याण डोंबिवलीचा जो पहिला म्हणजे डोंबिवली निवासी विभाग असेल त्या संपूर्ण निवासी विभागामध्ये खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे जो डोंबिवलीचा टिळक रोड आहे टिळक पुतळा ते मंजुनाथ आहे त्या संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यावर आहे. आपण बघू शकता हा जो रस्ता आहे हा रस्ता गेल्या वर्षभर या रस्त्याचं काम चालू आहे मात्र अद्याप याचे खड्डे बुजवले नाही. कालच स्थायी समितीची सभापतीची समितीची बैठक झाली. या
बैठकीमध्ये स्थानिक नगरसेवक इकडचे कुणाल पाटील त्यांनी विषय काढला होता, मात्र त्याच्यावर दुर्लक्ष केलंय. काल सुद्धा इकडे एक जण जखमी झाला, आज एक अण्णा नावाचे गृहस्थ गेल्या शनिवारीच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर शिवाई चौकातच एक पेवर ब्लॉक त्या ठिकाणी निघाला होता आणि सिमेंट रोड होता, त्यामुळे टायर अडकून एक महिला पडली. तिच्या मागे एक मुलगी होती आणि मागून येणारा जी ट्रक होता त्या ट्रकच्या खाली ती मुलगी गेली आणि ती त्या ठिकाणी मृत्यू पावली. अशा घटना वारंवार या कल्याण डोंबिवलीत घडत आहेत. इकडे खरंच काम केलं जात आहे का? काम हे संतगतीने केलं जात आहे. अधिकारी हे टोलवाटोलवी करत आहेत. जे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, फक्त कोण मृत्यूमुखी झालं, जखमी झाले की त्या ह्याला जाऊन स्पॉटला जाऊन व्हिजिट करतात, आपले प्रेस नोट काढतात, पुढे काही होत नाही. गेले अनेक वर्ष हा रस्ता तसा आहे. इकडे ही वर्षातली चौथी घटना आहे. डोंबिवली निवासी भागात एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले, कल्याण पश्चिममध्ये दोन जण झाले आणि कल्याण पूर्वेतली आता ही घटना आहे. सुवर्ण, मी तुला दाखवतो हा रोड तुम्ही पाहू शकता पूर्ण. की या रोड मध्ये बघ, ही संपूर्ण माती जी आहे ही बघ, ही संपूर्ण माती अशा पद्धतीने, म्हणजे नेमका रोड याच्यामध्ये कशा पद्धतीचं मटेरियल वापरलं गेलंय, थेट म्हणजे पाय लावला तरी थेट रस्त्याचं डांबरीकरण जे आहे, जी खडी आहे ती अशा पद्धतीने, म्हणजे नुसतं जे तात्पुरतं काम केलं जातं, एखादा खड्डा सांगितला, दाखवला तर त्याच्यावर खडी टाकली जाते आणि तात्पुरती मलमपट्टी केली जाते. जसं प्रदीप सांगत होता की कुठेही प्रशासन गंभीर दिसत नाही. धन्यवाद अजित आणि प्रदीप आपण ही माहिती दिल्याबद्दल. कल्याण डोंबिवलीतल्या खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर आहे, पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करत राहणार आहे. आपण बघतोय कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती घडलेली होती. एक महिला बाईकवरून जात असताना खड्ड्यामध्ये त्यांची बाईक पडली आणि या महिलेचा मृत्यू ओढावला, ट्रक खाली चिरडून जाऊन या महिलेचा मृत्यू ओढावला. काही दिवसांपूर्वीची ही घटना, या महिलेचा मृत्यू आणि आज आपल्याला जी दुसरी बातमी मिळते ते एका मुलाचा अशाच पद्धतीने खड्ड्यात पडून ट्रक त्याच्यावरनं गेला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवलेला आहे. म्हणजे खड्डे हे किती जीवघेणे झालेले आहेत हेच आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं तू रिपोर्टरचं नाव विचारते. खड्ड्यांविषयीच आपण जाणून घेणार आहोत. कुर्ल्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस या परिसरामध्ये जाणार आहोत, तिथे सुद्धा पूर्ण रस्ता हा खड्ड्यांनीच वेढलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ल्यातली ही दृश्य आहेत. भले मोठे खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत, वाहनं बंद पडतात, मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं असतं, त्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बाजूला झालेले आहेत, त्यामुळे तिथे भले मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत, अनेक अपघात तिथे होतात आणि या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर खूप मोठ्या प्रमाणात होतो.